यार पोर्टल एक आपल्याकडं कार्यान्वित आहे, गव्हर्नमेंटनं जारी केलेलं आहे. याच्यावरती नागरिक की त्याच्यावरती जर आपला मोबाईल मिस झाला तर त्याच्यावरती लॉग इन करून माहिती देऊ शकतात आणि पोलिसांना पण त्या पद्धतीनं माहिती मिळते त्याच्या पोर्टलवर. त्या अनुषंगानं खंडणी विरोधी पथक आणि त्यांचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक आता डीसीपी प्रमोशन झालेले शेखर बागडे साहेब आणि त्यांच्या टीमने यामध्ये अतिशय चांगली कामगिरी करून जवळजवळ 50 मोबाईल हस्तगत केलेले आहेत, ज्याची किंमत 21,50,000 आहे. याच्यामध्ये जे अधिकारी यांनी याच्यामध्ये काम केलं ते महिला पोलीस वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे साहेब, महिला पोलीस निरीक्षक वनिता पाटील मॅडम, BPI गोरे साहेब, BPI कापडणीस साहेब, BPI चरमाळे साहेब, BPI PSI राठोड आणि पूर्ण टीम यांनी याच्यामध्ये काम करून याच्यामध्ये जवळजवळ 50 मोबाईल हस्तगत केलेले आहेत. आता हे मोबाईल जे काही नागरिकांचे गेलेले आहेत त्या आपण काही नागरिकांना या ठिकाणी आपण बोलवलेलं आहे, त्यांना आपण हस्तांतरित करतो ते मोबाईल आणि बाकीचेही मोबाईल जे काही आपल्याकडं आहेत तेही त्या नागरिकांना आपण देणार आहोत. यामध्ये काही आपण असे कारणं असतात की काही नागरिकांनी जाता जाता रिक्षामध्ये विसरलो किंवा कुठं पडलेला असेल किंवा काही ठिकाणी चोरी केलेला सुद्धा मोबाईल असतात आणि ते आपल्याला त्याच्यामध्ये आपण IMA ट्रेस करून त्या ठिकाणी आपण हस्तगत करत असतो. अशा पद्धतीने वेगवेगळ्या कारणास्तव जे काही मोबाईल आपल्याला प्राप्त आहेत त्या अनुषंगानं आपण जे मोबाईल आपण प्राप्त केलेले आहेत 50 मोबाईल आणि ते आपण हस्तांतरित करणार आहोत. अतिशय चांगली कामगिरी खंडणीविरोधी पथकानं या ठिकाणी केलेली आहे आणि याचं हस्तांतरण आपण थोड्या वेळात करणार आहोत. आपल्या हद्दीमध्ये अवैध काही व्यवसाय किंवा अवैध धंदे चालू राहणार नाहीत याच्या अनुषंगानं माननीय पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे सरांनी या ठिकाणी आदेशित केलं होतं. त्या अनुषंगानं या भागामध्ये असे आपल्या ठाणे पोलीस आयुक्तालय असेल किंवा बाकीच्या एरियामध्ये अवैध गुटख्याची विक्री या ठिकाणी चालते आणि त्या अनुषंगानं ही कारवाई करण्यासंदर्भात माननीय पोलीस आयुक्तांचे आदेश होते. त्या माहितीच्या अनुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक खंडणी विरोधी पथक शेखर बागडे साहेबांना एक इन्फॉर्मेशन होती की काल्हेर परिसरामध्ये एक कंटेनरमधून असा गुटखा जो आहे जो बँड आहे प्रोडक्ट आपल्या महाराष्ट्रामध्ये तो त्या ठिकाणी येत आहे. त्या अनुषंगानं वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे आणि त्यांच्या टीमनं त्या ठिकाणी ट्रॅप आयोजित केला आणि त्या ठिकाणी आपल्याला हा जो कंटेनर आहे हा पूर्ण त्या ठिकाणी आपल्याला मिळालेला आहे. त्याच्यामध्ये जवळजवळ 40,80,000 गुटखा आपण त्या ठिकाणी हस्तगत केलेला आहे आणि टोटल कंटेनर आणि याचं मिळून आपली जवळजवळ 55,90,000 मुद्देमाल आपण या ठिकाणी जप्त केलेला आहे. या अनुषंगानं नारपोली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. अन्न सुरक्षा कायदा अधिनियमनुसार त्या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. 2 आरोपी शरीफ साहब सावलूर आणि दुसरा आरोपी आहे इसाक अहमद निजामी, हे 2 आरोपी आपण त्या ठिकाणी अरेस्ट केलेले आहेत आणि प्राथमिक माहिती घेता हा कर्नाटकमधून या ठिकाणी हा जो गुटखा आहे या ठिकाणी आलेला माहिती मिळत आहे. आता पुढील इन्व्हेस्टिगेशनमध्ये हा गुटखा कुठून आलेला आहे याचं इन्व्हेस्टिगेशन पुढं करणार आपण आणि त्याच्यामध्येही काही आणखीन आरोपी या लिंकमध्ये आपल्याला मिळण्याची शक्यता आहे तर तसा तपास पुढं चालू राहील.